विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या सदाभाऊ खोत यांना तुर्तास विश्रांती घेण्याचा सल्ला भाजपनं दिलाय. भाजपच्या पाठिंब्यावर विधान परिषदेची आमदारकी भोगलेल्या खोत यांना यंदा मात्र तिकीट मिळणार नाहीये. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं भाजप बरोबर युती केल्यावर सदाभाऊ खोत यांना भाजपनं विधान परिषदेच्या आमदारकीसह मंत्रीपदाची संधी सुद्धा दिली होती, पण त्यानंतर राजू शेट्टी यांच्याशी मतभेद झाल्यानं सदाभाऊंनी स्वतःची रयत क्रांती संघटना स्थापन केली आणि या संघटनेचं राजकीय वजन जरी नसलं तरी सुद्धा सदाभाऊ हे देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात आहेत आणि त्यामुळे विविध राजकीय व्यासपीठावर ते भाजपची अधिकृत भूमिका सुद्धा मांडतात. पण सदाभाऊंना दुसऱ्यांदा आमदारकी दिल्यास पक्षांतर्गत नाराजी उफाळून येऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन भाजप नेतृत्वानं यावेळी खोतांच्या आमदारकीसाठी खोतांना आमदारकी देण्यास भाजप नेतृत्व आता अनुत्सुक दिसून येत आहे.